हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कशा तुम्ही सगळे मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परबकुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आज पुन्हा एकदा डेली व्लॉग करते मी. तिसरा व्लॉग असणार आहे आपला हा. कालचा व्लॉग तुम्हाला आवडलाच असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा. व्हिडिओ लाईक केल्यानंतर व्हिडिओची रीच वाढते आणि व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. सो प्लीज एक लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आजच्या दिवसात बरंच काय काय करायचं आहे सगळं दाखवणार आहे मी. माझं रुटीन काय आहे काय नाही ते. आणि सगळ्यात पहिलं तर डेंटिस्टकडे चाललो आहे. काल श्लोकची जो दाढ काढली होती ना ती दाढ चेक करण्यासाठी चाललो आहे. म्हणजे तिथे काय इन्फेक्शन वगैरे जे काय असेल ते चेकअप करण्यासाठी. आणि माझं पण रूट कॅनलचं प्रोसेस आजपासून चालू करणार आहे. सो तिकडे निघालो आहे. आमच्याबरोबर संतोष आहे. आज संतोष ॲक्च्युली लवकर कामाला जातो त्यामुळे नसतो तो युजली व्हिडिओमध्ये, पण आज आहे. ये रे. हा बघा, संतोष आहे इकडे. तो पण चालला आहे आमच्याबरोबर आज. श्लोक पण आहे. सो चला तर मग पुढे काय काय होणार आहे ते नक्की बघत राहा. अरे तोंड बघ, तुझं केस बघ कसे झालेत. थ्री खाल्ले. ओके, सो डेंटिस्टकडून जाऊन आलो आहे आम्ही. श्लोकचं ओके आहे सगळं. आता माझी एक साईड सुजलेली दिसत असेल. माझं रूट कॅनलचं ट्रीटमेंट चालू केलं आहे. आणि येस, ओ सीट बेल्ट लावायला विसरली. पकड नुपूर, मी पण लावणार. सीट बेल्ट लावणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सीट बेल्ट लावलंय. ओके, सो रूट कॅनलचं फर्स्ट सेटिंग झालंय माझं. जास्त बोलता येत नाही, तोंड अजून असं थोडस जड झाल्यासारखं वाटतंय कारण की भूल देतात ना. सो त्याच्यामुळे विचित्रच वाटतंय काहीतरी. सो आता आम्ही निघालोय मम्मीकडे, म्हणजे माझ्या मम्मीकडे. यांना दोघांना मी मम्मीकडे सोडणार आहे आणि त्यानंतर मी जाणार आहे हॉस्पिटलला. व्यवस्थित पकड, हॉस्पिटलला जाणार आहे. माझा एक ऑफिसमधला फ्रेंड आहे, त्याची सर्जरी झाली आहे. सो त्याला बघण्यासाठी मी जाणार आहे. सो चला बघूया काय काय तुम्हाला आजचा दिवस ऍक्च्युली इंटरेस्टिंग असणार आहे. आता मम्मीकडे जाते, फिश घ्यायला जाणार आहे. त्याच्या आधी थोडे फिश जे घरात होते ते पण घेतलेत आणि अजून ऑन द वे जर फिशचं दुकान चालू असेल तर फिश घेणार आहे अजून. सो चला तर मग माझ्यासोबत. आणि इकडे आहे नुपूर आणि श्लोक आहे माझ्याबरोबर. सो यांना मी तिथे सोडणार आहे दोघांना पण, आणि मग मी पुढच्या प्रवासाला निघणार आहे. चला आज जास्त फिश नाही आहेत का? आज जास्त नाही आहेत वाटतं फिश ना? मुशी वगैरे नाही आहे का? तर आता जिथून मी फिश घेतलेलं तुम्ही पाहिलात ना, ते तिथं ऍक्च्युली खूप व्हरायटी असते फिशची. आत्ता थोडी कमी होती, मे बी संध्याकाळी वगैरे येईल, मला उशीर झाला ना यायला. बट खूप जास्त व्हरायटी असते फिशची तिकडे. तर तुम्ही तिथे जाऊ शकता. साने चौकमध्ये आहे हा शॉप. मी नेहमी तिथून फिश घेते आणि फ्रेश असतात फिश. माझं कसं आहे, मी आठवड्यातून एकदा वगैरे दोनदा वगैरे घेते आणि स्टोअर करून ठेवते डीप फ्रीझरमध्ये, कारण मला फिश खूप आवडतात खायला. आता मम्मीकडे चालले म्हणून घेतलेत मी. प्रॉन्स आणि बांगडे घेतलेत. सो येस, चला ह्यांना सोडते मम्मीकडे आणि मग भेटते परत. चला येते मी थोड्या वेळात हॉस्पिटलमध्ये जाऊन. ठीक आहे. अरे डिक्की उघड, डिक्कीमध्ये फिश येते घे. आणि नुपूर हे पण बघ, डब्बा आहे तो ऑरेंज कलरचा, तो पण घे. ठीक आहे, चला बाय बाय बाय. ए ए ए ए थांब, एक नुपूरला मदत कर ना. उघडली जा, हेल्प कर तिला. फक्त तोच घे ऑरेंज कलरचा आणि सरळ पकड. हा दुसऱ्या फिशचा पण घे. ए बाबू फिश घे आणि दुसरा पण डब्बा घे फिशचा जो घरून आणला ना तो घे. बाबू सरळ पकड. हा बाय, मी येते जाऊन. काय हॉस्पिटलमधून आत्ता आली आहे मी. माझी ही बाजू सुजलेली आहे, जास्त बोलता येत नाही आहे मला. मम्मीकडे आली आहे आणि इथेच थांबणार आहे आता थोडा वेळ. रात्री मूवीचं बुकिंग केलं. ॲक्च्युली ते मूवी जे आहे ना केरला स्टोरीज, ते लहान मुलांना नाही दाखवू शकत ना. आय मीन 18+ आहे ते. सो त्यामुळे श्लोक आणि नुपूरला इथे ठेवणार आहे आणि आम्ही, मी आणि संतोष जाणार आहे मूवी बघायला. सो संतोष इथे येणार आहे. मम्मी नाही, मम्मी कुठे गेली? बचत गटात. हो पैसे गेली मम्मी बचत गट. बचत गट पैसे द्यायला.
तो दात कसा आहे? चांगला आहे. चांगला पण नाहीच आहे दात आता, तर चांगला कुठून असणार? चांगला आहे. अरे पण दातच नाहीये ना. हा पण चांगला कसा असेल मग? बरं वाटतंय आता. हा असं म्हण. आणि काय सांगतोस? डॅडाला काय म्हणत होता सकाळी तू? कधी सकाळी डॅडाने फोन केलेला मला. डॅडाला मी सांगत होतो. हलू नको सरळ बस. डॅडाला मी सांगत होतो. काय मागे सर काय सांगत होतो? मी डॅडाला सांगत होतो. काय? डॉक्टरनी थोडं दुखवलं पण डॉक्टर चांगली आहे. हो का? हा. अरे बापरे, चांगली म्हणजे कशी आहे? छान आहे एकदम. कशी म्हणजे? दिसायला छान आहे. हा दिसायला छान आहे. बाबू आता तूच बोलला ना, मी काय बोलली का? बोलली. खूप दमून आली आहे मी. नुपूर काय म्हणतेस? काय नाही, नुपूरला झोप आली वाटत. कंटाळलं तिला. नेहमीच करतोस, तिला त्रासच देतोस तू. तेच केलं आज पण. हो खूपच प्रेम येते नुपूरवर. प्रेम होतो चाललंय बघ तरी कसा. हेरशी मारतो मला, चल इकडे. व्हिडिओ दाखवता नाटका करून बाकी टाइम बघून घेणार नाही. आता दाखवता चल. कधी गेली मम्मी? नको तसं करू बाबू तिला. कधी? आत्ता. आत्ता थोड्या वेळ पूर्वी. काय जेवला? सोयाबीन मसाले भात आणि चिकन. आणि चिकन फिश नाही बनवले मम्मीने? आता संध्याकाळी बनवली. ती तुझ्या सगळ्या बावल्यांका बघ नाही रंगवून टाकली तर समजले मा काय? मम्मा रूम मध्ये पण बघ कसलं तुझ्या आई येऊन मी रंगवून टाकते ते घाण करून. पण घे पण घे. घाण करून टाकते की नाही ती बघ रूम मध्ये तुझ्या. काय एवढा चांगला साफ केलाय तुला बघवत नाही का? पण त्याचं डोकं का फुटलंय? मेंदू बाळाला त्याचा त्याने केलंय ते बघ. होय पाडलाय गप त्याने नाही केलं. विचार त्याला फाटलं काय? पण नको सांग गप. बस त्यानेच केलं. चल मेंदू त्याचा मेंदू तू नाही केलं. तू नाही केलं. तू नाही केलं सांग. खरं बोल. खरं खरं बोलायचं गप. खरं बोलायचं. खरं खरं बोलायचं. तू केलं ना? ओके ठीक आहे. खरं बोललास ना चांगली गोष्ट आहे. सॉरी बोल आता. भिंती आहेत ना. आणि मग पाच हजार रुपये देऊ सांग बापाशी काढून घेऊया परत. काय नाही तर मम्मा कडून. मम्मा कडून नाही ढडा गडाडा करूनच घेणार आहे मम्मा. काय विचारू? एका विचार मग काय विचारी होत आहे. काय तर युट्यूब युट्यूब काय करतो ती? काय बोलतो युट्यूबचा काय झालं? विचार युट्यूब काय? कंटेनर नाही माझ्याकडे. कंटेनर कंटेनर नाही गो. कंटेनर भाड्यात घेऊया. कंटेनर कंटेनर घेऊचं नसता. कंटेनर करूच असता. कंटेनर नाही गो. कंटेंट काय बोलला? काय बोलत होता तू? टायटलच काय? टायटलच नाव असं टाक. कस? भाचीचे आणि आत्तूचे भांडण. अरे बापरे मज्जा येणार मग बघायला लोकांना. पहिले तर आजीची भांडण वर्षीत काय शोधतो? काय 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 वर्षीत काय शोधतो? काय धावता काय? कोणी दिली ही? बोलार मॅडम. कोणाचे लग्न आहे? मुलाच. आधीच रिटर्न गिफ्ट? हो. तर उद्या आम्ही चाललोय वॉटर पार्कला फिरायला. सो त्याच्यासाठी मला हवी आहे कॅप. स्विमिंगची कॅप असते ती हवी आहे. तर ती घेण्यासाठी आता तेजस आणि मी चाललोय. तेजस कुठल्या तरी दुकानात नेतोय मला. तिकडे जाते आणि बघते मिळते का कॅप. कारण की क्लोरीनचं पाणी असतं ना, तर केस ऑलरेडी केसांची ऑलरेडी वाट लागली आहे. ते अजून नको डॅमेज व्हायला. तुला कशाला हवी आहे?
तुझे केस काय करत आहे? बघते तुझी आहे ना घरी, सापडत आहे तर तुझा प्रॉब्लेम आहे. येऊन ये ना. स्विमिंग कॅप आणली आहे आणि हे सनस्क्रीन आणले. हे स्किन शाईनचं सनस्क्रीन आहे, हे मेडिकेटेड सनस्क्रीन आहे, डॉक्टर्स पण हे रेकमेंड करतात, तर हे चांगलं आहे सनस्क्रीन. 180 रुपीजला आहे. आणि माशे भाकरीया तू आणि माशाची कढी. माशे आता कढीत तरंगतात. बांगडा काय होतो तर आम्ही आता चाललोय केरला स्टोरीज बघायला, मी आणि संतोष. रात्री 11:30 शो आहे. जसं की मगाशी सांगितलं, श्लोक इथेच थांबणार आहे. उद्या आम्ही वॉटर पार्कला जाणार आहे. तर मगाशी मोमोज खाल्ले, त्याच्यामुळे भूक नव्हती. सो जेवली नाही. मम्मीने मस्तपैकी फिश बनवलेले, तर ते असं डब्बा पॅक करून घेतलाय संतोषसाठी आणि माझ्यासाठी. मूवीवरून घरी गेलो की मग जेवणार मस्तपैकी बसून. तर जेवण काय ते दाखवते तुम्हाला तेव्हाच. मासे भाजताना तर बघितलेच असतील तुम्ही. हिने भाजले, हिने काय हसते. उद्या वॉटर पार्कला जाऊ आम्हा. काय काय तयारी केल्यात? काय नाही, काय करू नाही. कुठं? हा अजून जेवतोच आहे, अजून जेवण चालू आहे ह्याचं. काय खातोस रे? इकडे तेजस त्याच्या कॉलेजचं काम करतोय, इंजिनिअरिंगचे ड्रॉइंग्स काय असतात मला काही कळत नाही त्यात. फायनली पार्किंगमध्ये येऊन पोचलोय. गाडी पार्क केली, इकडे संतोष आहे आणि चाललोय आता मूवीला. फक्त 9 मिनिटं राहिलेत मोजून आणि याच्यामुळे उशीर झाला नेहमीप्रमाणे. चला पटपट आता पळते आणि मग सांगते तुम्हाला मूवीचा रिव्ह्यू. रात्री 11:30 शो आहे, तरी पण किती गर्दी आहे दाखवते मी तुम्हाला. आणि ए रेटेड मूवी असल्यामुळे खूप जास्त स्ट्रिक्ट चेकिंग करत आहेत ते लोक गेटवरती, मुलांना वगैरे सोडत नाही. सो दाखवते तुम्हाला गर्दी किती आहे. हे बघा शो फुल आहे. मी तिकीट्स बुक करताना सुद्धा बघितलं होतं, येत आहेत लोक. सो रात्री 11:30 आणि इतकी गर्दी. म्हणजे पिक्चर काय असेल याचा विचार करू शकतो आपण. आता पेरेंट्ससोबत सोडावं लागतं ना, ह्यांना काही कळत नाही ना लहान मुलांना असं. पण आपल्याला ऑप्शन आहे म्हणून लोकांना थोडी ऑप्शन देत. लहान मुलं आहेत, त्यांना विचारतो सर कशी केलात काय. संतोषवाला विचारतोय रिक्लायनरची तिकीट किती आहे. मी त्याला म्हटलं जर मला मारणार नसेल तर सांगते. सांगितल्यानंतरची रिएक्शन काय होती? 500 रुपये 2 तिकीट आले असते. 500 ची 1 तिकीट आहे. पण रिक्लायनर वरून पिक्चर बघायची मजा वेगळी असते ना. ठीक आहे ना, आपले आहेत आपले दिवस, तर एन्जॉय करायचं आपण. कशाला एकच आयुष्य मिळतं, त्यात कंजूसी नाही का. 500 10,000 रुपये पिक्चर बघून 1,000 रुपये 4 जण आले असते 1,000 रुपये झालं झालं ना. खायला प्यायला भेटलं असतं 1,000 रुपये 500 रुपये 500 रुपये तिकीट आणि 500 रुपये खायला. आपल्याकडे लोक पैसे देणार दिलेत ऑलरेडी. मग तेच सांगतो 500 रुपये तिकीट झाली असते, 500 रुपये खायला झाले असते. पण इथे 1,000 रुपये मागे माहिती तुला. पॉपकॉर्नचा 1 टब आणि पेप्सी 2 घेतले ना 950 रुपये. डबा आणला ना गाडीत संतोष. चला आम्ही मूवी एन्जॉय करतो. थिएटर फुल आहे, फुल. रात्री 11:30 शो ला पण. सो मूवी बघून आता घरी आलो आम्ही. 2:30 रात्रीचे आता जेवणार आहे. आणि मूवी ज्यांनी मूवी बनवली आहे ना त्यांना खरंच सॅल्यूट आहे. ॲक्च्युली जी रियालिटी आहे आजची ती दाखवली आहे त्याच्यामध्ये. सगळ्यांनी ही मूवी पाहायला हवी. आणि कोणत्याही पिक्चर म्हणजे बरेच मूवीज मी रात्रीच्या वेळेस पाहिलेत, पण रात्रीच्या वेळी एकही सीट मोकळी नव्हती थिएटरमध्ये. म्हणजे बघू शकता तुम्ही की त्या पिक्चरला काय लोकांनी गर्दी केली होती. आणि तो पिक्चर खरंच बघण्यासारखा आहे. म्हणजे
आय डोंट नो, बट बघितल्यानंतर असं मन सुन्न होतं की आजकालच्या मुली कोणत्या दिशेने जातात बऱ्याच वेळेला, म्हणजे इन्फ्लुएन्स होतात खूप लवकर सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंग मुलींनी, यंग जनरेशननी हा पिक्चर बघायला हवा. सो आपल्या आपल्या मुलांना हा पिक्चर नक्की दाखवा, त्यांना समजू दे काय रियालिटी आहे किंवा काय आहे ते. आणि पिक्चर बनवणाऱ्यांना पुन्हा एकदा सल्यूट. चला आता जेवतो आम्ही आणि झोपतो, कारण उद्या वॉटर पार्कला जायचं आहे सकाळी लवकर उठून. आणि हा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.